गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी सुमना हायस्कूल 12 मधून तेजल झरीवाला. आज इयत्ता 10वीसाठी आपण शिकणार आहोत युनिट 4 वंडरफुल क्रिएशन. विद्यार्थी मित्रांनो, ह्या युनिटमध्ये आपण संवाद पाहणार आहोत देव आणि देवदूत यांच्यामध्ये. देव कित्येक दिवसापासून एक मॉडेल बनवतं आहे, ते मॉडेल कशाचं आहे त्याच्याविषयी देवाने सांगितलेलं आहे आणि देवदूताची असलेली क्युरिओसिटी. ॲट द एंड आपल्याला कळेल की ते नेमकं कोणाचं आहे. चला तर चालू करूया युनिट 4 वंडरफुल क्रिएशन. द गुड लॉर्ड वॉज एक्स्ट्रीमली बिझी दॅट डे. ही वॉज इन टू हिज 6th day ऑफ ओवर टाईम. द गुड लॉर्ड वॉज एक्स्ट्रीमली बिझी दॅट डे. विद्यार्थी मित्रांनो, एक्स्ट्रीमली म्हणजे अत्यंत किंवा अतिशय, बिझी म्हणजे खूप कामात असणे. त्या दिवशी देव खूप कामात होते. ही वॉज इन टू हिज 6th day ऑफ ओवर टाईम. आणि तो 6वा दिवस होता की देव कंटिन्यू काम करत होते. वेन ही वॉज वर्किंग विथ फुल कॉन्सन्ट्रेशन. जेव्हा ते खूप मन लावून खूप एकाग्रतेने काम करत होते तेव्हा अन एंजल अपियर्ड अँड कमेंटेड. अन एंजल म्हणजे देवदूत आणि टू अपियर म्हणजे सामोरे येणे, समोर येणे, प्रकट होणे. त्यांच्यासमोर एक देवदूत आला आणि त्यांनी विचारलं, यू आर टेकिंग सो मच केअर फॉर क्रिएटिंग धिस क्रिएचर. तुम्ही किती काळजी घेत आहे ह्या क्रिएचरला बनवण्यासाठी, ह्या प्राण्याला बनवण्यासाठी. दॅट्स ट्रू, सेड द लॉर्ड. हो, खरं आहे तुझं. डू यू वॉन्ट टू नो द डिटेल्स. तुला ह्या क्रिएचरविषयी डिटेल्स जाणून घ्यायचे आहेत का की मी नेमकं काय बनवतो आहे. व्हॉट आर दे, द एंजल वॉज क्युरियस. लगेचच एंजलने विचारलं, त्याला खूप जिज्ञासा होती की नेमकं देव काय बनवत आहेत. म्हणून त्याने लगेच देवाला विचारलं, काय आहे ते. आता देवाने उत्तर द्यायचं चालू केलं. ऑल हर पार्ट्स शुड बी मूव्हेबल अँड रिप्लेसेबल टू. हे जे प्राणी आहे, हे जे क्रिएचर आहे, याच्या बॉडीमध्ये जितके देखील पार्ट्स आहेत ते सगळे पार्ट्स मूव्हेबल म्हणजे हलवता येण्याजोगे, आणि रिप्लेसेबल म्हणजे ज्याची जागा भरून काढता येईल असं बदल. देवाने सांगितलं की हे जे मॉडेल आहे, ह्या मॉडेलचे सगळे बॉडी पार्ट्स असे आहेत की जे हलनचलन करू शकतात, जे बदलू शकतात. शी हॅज अ लॅब दॅट डिसअपियर्स व्हेन शी स्टँड्स अप. विद्यार्थी मित्रांनो, लॅब म्हणजे मांडी. नंतर देवाने सांगितलं की शी हॅज अ लॅब दॅट डिसअपियर. टू डिसअपियर म्हणजे दिसेनाशी होणे, अदृश्य होणे. तिच्याजवळ एक अशी मांडी आहे जी दिसेनाशी होईल. केव्हा? व्हेन शी स्टँड अप, जेव्हा ती उभी राहील. आय हॅव टू एंड हर विद अ कीज दॅट कॅन क्युअर एव्हरीथिंग फ्रॉम अ ब्रोकन लेग टू अ ब्रोकन हार्ट. आय हॅव टू एंड मला तिला बहाल करायचं आहे. काय बहाल करायचं आहे? विद अ कीस, मला एक चुंबन तिला द्यायचं आहे. दॅट कॅन क्युअर एव्हरीथिंग, जे सगळं काही बरं करू शकतं. फ्रॉम अ ब्रोकन लेग टू अ ब्रोकन हार्ट, तुटलेल्या पायापासून तर तुटलेल्या हृदयापर्यंत शरीराचं प्रत्येक पार्ट ती बरं करू शकते. मोर एव्हर शी हॅज टू हॅव 6 pairs ऑफ हँड. आणि जास्तीचं जर बोलायचं झालं तर 6 जोड्या हातांच्या मला तिला द्यायच्या आहेत. शी मस्ट बी एबल टू रन ऑन एनी फूड अवेलेबल. घरात असलेल्या कुठल्याही अन्नाने, कुठल्याही कडधान्याने ती त्या पूर्ण फॅमिली मेंबर्सचं पोट भरू शकेल. अँड आणि शूड हॅव 3 pairs ऑफ आईज. आणि 3 जोड्या मला तिला डोळ्यांच्या द्यायच्या आहेत. आईविषयी सांगताना, ह्या मॉडेलविषयी सांगताना देवाने सांगितलं की मला तिला एक चुंबन द्यायचं आहे की जे सगळं काही बरं करू शकतं. मला 6 जोड्या हातांच्या तिला द्यायच्या आहेत. मला 3 जोड्या डोळ्यांच्या तिला द्यायच्या आहेत. आणि एक अशी मांडी द्यायची की जे ती उभी राहिल्यानंतर दिशीनाशी होईल. द एंजेल शूक हिज हेड स्लोली अँड सेड. विद्यार्थी मित्रांनो, टू शूक म्हणजे हलवणे, स्लोली म्हणजे हळुवारपणे. द एंजेल शूक हिज हेड स्लोली अँड सेड. त्या देवदूताने स्वतःचं डोकं हळुवारपणे हलवत सांगितलं.
अ माइटी इम्पॉसिबल टास्क. मला असं वाटतं आहे की हे जे टास्क आहे, हे जे तुमचं काम आहे, ते मला इम्पॉसिबल वाटतं आहे. इतकं सगळं एकामध्ये शक्य तरी आहे का? आय सपोज, मला असं वाटतं आहे. सिक्स पेअर्स ऑफ हँड्स, नो वे. सहा जोड्या हातांच्या, शक्यच नाही. नो, दीज हँड्स आर नॉट अ प्रॉब्लेम फॉर मी. अरे नाही, हात तर माझ्यासाठी प्रॉब्लेमच नाही आहे, हातांच्या जोड्या काय प्रॉब्लेम असणार आहे? इट्स द थ्री पेअर्स ऑफ आयज दॅट द मदर्स हॅव टू हॅव. मला तर दुसऱ्या गोष्टीची चिंता आहे. आईला जे मी तीन जोड्या डोळ्यांच्या देणार आहे, त्याच्याविषयी मला चिंता आहे. लॉर्ड लुक पझल्ड. देव थोडे गोंधळून गेलेले असतील असं वाटत होतं. ओ, सो यू आर क्रिएटिंग अ स्टँडर्ड मॉडेल ऑफ मदर. अच्छा, तर आईचं एक खूप छान असं प्रतिबिंब, एक छान असं मॉडेल तुम्ही तयार करताय. बट पण थ्री पेअर्स ऑफ आईज, तीन जोडे कशाला हवे? व्हॉट फॉर, कशासाठी? द एंजल गॉट इंटरेस्टेड. आता देवदूताला देखील ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यात खूप मजा येत होती, इंटरेस्ट येत होता. वन पेअर दॅट सीज हर चिल्ड्रन थ्रू क्लोज डोअर. डोळ्याची एक जोडी की जी दरवाजा बंद असेल तरी स्वतःच्या बाळाला पाहू शकते. अनदर पेअर टू लुक ॲट द चिल्ड्रेन अँड से. दुसरी जोडी की जेव्हा बाळ समोर असेल तेव्हा बाळाच्या समोर पाहून ती सांगू शकते, आय अंडरस्टँड, आय लव यू. बाळा, मी मला कळतं आहे, मी समजू शकते तुला, आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे. विदाउट अटरिंग अ वर्ड, एकही शब्द न बोलता ती बाळाला आश्वासन देत आहे की हो, मी समजू शकते तुला आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. अँड द थर्ड पेअर टू सी. आणि तिसरी जोडी डोळ्यांची पाहण्यासाठी, ऑल सिक्रेट थिंग्स विदाउट ओपनिंग देम. काहीही न सांगता बाळाचं तोंड पाहून लगेचच आईला समजू शकतं की नेमकं काय झालं. विद्यार्थी मित्रांनो, कित्येक वेळा असं होतं की आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा शाळेत काही झालं असेल, आपण टेन्शनमध्ये असतो. घरी गेल्या गेल्या आईच्या लगेच लक्षात येतं, आपलं तोंड पाहूनच आईच्या लक्षात येतं की अरे, आज काहीतरी झालेलं आहे. आणि हे काम करतं तिसरी जोडी डोळ्यांची. कित्येक वेळा आपल्याकडून घरात जर काही चूक झाली असेल तर आपण हळूच आईकडे पाहतो आणि आईचे ते डोळे आपल्याला आश्वासन देतात, काहीही न बोलता, काही नाही बाळा, ठीक आहे, मी सांभाळून घेईन. आणि कित्येक वेळा आपण अभ्यासाचं नाव करून जर आत बसलेलो असलो आणि आई बाहेर असली तरी ती आपल्याला सांगते, बाळा खेळू नकोस, अभ्यास करायला बस. ही क्वालिटी फक्त एका आईमध्ये असते जी देवाने तिला दिलेली आहे. आणि म्हणूनच कित्येक वेळा सांगतात, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. लॉर्ड रिक्वेस्टेड द एंजल. देवा, देवदूताने विनंती केली, प्लीज गो टू बेड, डू नॉट टेक सो मच ट्रबल इन अ सिंगल डे. थोडं वेळ तर आराम करा, एकाच दिवसात इतकं सगळंच काम करण्याची गरज आहे का? आय कॅनॉट, नाही, मी आराम नाही करू शकत. ही रिफ्यूज्ड, देवाने नकार दिला. आय हॅव ऑलमोस्ट कम्प्लिटेड द वर्क. पाहायला गेलं तर माझं सगळंच काम पूर्ण झालं आहे. आय हॅव पुट द बेस्ट ऑफ माय आयडियाज इन टू धिस मॉडेल. माझ्या मनातल्या सगळ्यात चांगल्या आयडिया मी या मॉडेलमध्ये टाकल्या आहे. मी खूप प्रयत्न केला आहे ह्या मॉडेलला बनवण्यात. नाव धिस मदर विल हील हर सेल्फ वेन शी इज सिक. हे जे मॉडेल आहे, विल हील हर सेल्फ वेन शी इज सिक, हे जे मॉडेल आहे ते स्वतःला बरं करू शकतं, कुणाचीही मदत न घेता, वेन शी इज सिक, जेव्हा ती स्वतः आजारी असेल. शी वुड बी एबल टू फीड अ फॅमिली ऑफ सिक्स मेंबर्स.
घरात सहा लोक असतील त्या सर्वांना ती खाऊ घालत शकते. ऑन हाफ अ किलो ऑफ कॅबेज, फक्त अर्धा किलो कोबीज असेल तरी ती घरातल्या सहा मेंबरला आरामात खाऊ घालू शकते. अँड शी वूड मॅनेज अ चाइल्ड्स बाथ, आणि ती ह्या गोष्टी देखील मॅनेज करू शकते, खूप चांगल्या प्रकारे करू शकते. चाइल्ड्स बाथ, बाळाची आंघोळ, प्ले बाळाशी खेळणं, स्टडी बाळाचं होमवर्क, फूड अँड स्लीप विदाउट गेटिंग इरिटेड, बाळाचं जेवण, बाळाची झोप, आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ती कधीही रागवणार नाही किंवा तिचं फ्रस्ट्रेशन कधीही बाहेर दिसून येणार नाही. द एंजल वेंट राउंड द मॉडेल ऑफ द मदर व्हेरी स्लोली. आता त्या मॉडेलच्या आजूबाजूला तो देवदूत शांतपणे गेला. ही टच इट अँड सेड, त्याला हळूचपणे हात लावत तो म्हटला, इट्स व्हेरी सॉफ्ट, किती मऊ आहे ना ते, बट व्हेरी टफ, सेड द लॉर्ड एक्साइटेड. देवाने सांगितलं ते जितकं सॉफ्ट दिसत आहे तितकंच ते कठीण देखील आहे. यू कॅनॉट इमॅजिन व्हॉट दिस मदर कॅन डू अँड एंड्युअर. देवदूता, तू विचार देखील करू शकत नाहीस की ही आई काय करू शकते, किती सहन करू शकते. कॅन इट थिंक, ते विचार करू शकतं का? नॉट ओनली कॅन शी थिंक बट कॅन रिझन अँड कॉम्प्रोमाइज टू. ती फक्त विचारच नाही करू शकत बट कॉम्प्रोमाइज, बुद्धिपूर्वक तडजोड पण करू शकते अँड गिव रिझन. रिझन म्हणजे विचार करणे. ती फक्त विचारच नाही तर ती बुद्धिपूर्वक निर्णय घेऊन त्यात तडजोड देखील करू शकते, देवाने सांगितलं. द एंजल वॉज इम्प्रेस्ड, देवदूत खूप प्रभावित झाला होता. ही वेंट क्लोज टू द मॉडेल, तो त्या मॉडेलजवळ गेला. अँड मूव्ड हिज फिंगर अक्रॉस द चीक, आणि आता हळूवारपणे त्याने त्या मॉडेलच्या गालावर हात फिरवला. ओ लॉर्ड, हर आईज आर लिकिंग, अरे देवा, तिच्या डोळ्यातनं पाणी येत आहे. हाऊ डिड धिस हॅपन, हे कसं झालं. इट मस्ट बी अ टीयर, हे अश्रूच असतील. आय हॅव नॉट पुट इट देअर, मी तर हे तिला दिलंच नाही आहे. इट्स मिरॅकल, खरंच हा एक चमत्कारच आहे. द लॉर्ड एक्सक्लेम्ड, देवाने सांगितलं. बट व्हॉट इज टीयर फॉर माय लॉर्ड, पण देवा, इतक्या छान अशा मॉडेलमध्ये अश्रू कशासाठी, देवदूताने विचारलं. इट्स समथिंग युनिक, खरंच अद्भुत आहे हे. मे बी इट इज फॉर पेन, कदाचित ते दुःखाचे असू शकतात. फॉर जॉय, आनंदाचे असू शकतात. प्राईड, अभिमानामुळे पण अश्रू येऊ शकतात. डिसअपॉइंटमेंट, कदाचित ती निराश झाली असेल म्हणून देखील. लोनलीनेस, एकांतात असल्यामुळे देखील. द लॉर्ड एक्सक्लेम, देवाने सांगितलं. व्हॉट अ वंडरफुल क्रिएशन, खरंच अप्रतिम तुमची क्रिएटिव्हिटी आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्या युनिटमध्ये आपण देव आणि देवदूत यांच्यातलं संवाद पाहिलं, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण क्वालिटीज पाहिल्या आपल्या आईच्या. एक अशी मांडी की जी उभी राहिल्यानंतर दिसेनाशी होते, पण त्याच मांडीत जर आपण झोपलो तर आपल्याला तुटलेल्या आपल्या पायापासून तर तुटलेल्या हार्टपर्यंत सगळं काही बरं होऊ शकतं. पण तीच आई जेव्हा स्वतः आजारी पडते तेव्हा ती स्वतःला बरं देखील करू शकते, इतकी कठीण देखील ती आहे. तिच्याजवळ तीन जोड्या डोळ्यांच्या आहेत जी बंद दरवाज्यातून मुलाला पाहू शकते, काही न सांगता आपल्या मुलाला सांगू शकते की बाळा तू चिंता नको करूस, मी तुझ्या पाठीशी आहे. आपलं तोंड देखून, आपलं तोंड पाहून जिला कळतं माझं बाळ चिंतेत आहे. अशा खूप क्वालिटीज ह्या युनिटमध्ये आपल्याला शिकायला मिळाल. कधीही न रागवता ती मुलाचं खेळणं, मुलाचं जेवण, मुलाचं अभ्यास,
त्याची आंघोळ, ह्या सगळ्या गोष्टी कधीही न चिडता ती करते. अर्ध्या किलो कोबीजमध्ये ती घरातल्या 6 लोकांचं जेवण कंप्लीट करू शकते. पण तिला एक क्वालिटी देखील देवाने दिली आहे, आणि ती म्हणजे तिच्या डोळ्यांमध्ये असलेले अश्रू. हे अश्रू देखील वेगवेगळ्या कारणांसाठी आहेत, कधी दुःखाचे तर कधी आनंदाचे, कधी अभिमानाचे तर कधी एकटेपणाचे, आणि कधी निराशेचे. खरंच तुम्हाला असं नाही वाटत की अशा या छानशा मॉडेलला आपण वंदन केलं पाहिजे, आपण त्याचं अभिवादन केलं पाहिजे, आणि तिचं नेहमी रिस्पेक्ट केलं पाहिजे. नेहमी रिस्पेक्ट करा स्वतःच्या आईचं. विद्यार्थी मित्रांनो, आपण मदर्स डे साजरा करतो, पण खरंच त्याची गरज आहे का? जर आपली आई 9 वर्षाचे 10 वर्षाचे असल्यापर्यंत आपलं सगळंच काम जर करू शकते, तर तिच्यासाठी ते रोजच चिल्ड्रन डे आहे. तर आपल्यासाठी वर्षातनं एकच दिवस येतो का? मदर्स डे. आपण देखील स्वतःच्या आईला रोज मदर्स डे सारखी ट्रीटमेंट दिली, रोज तिला कामात मदत केली, तर नक्की याच्यासारखं मोठं गिफ्ट तिच्यासाठी कुठलंही नसेल. चला तर रोज सेलिब्रेट करूया मदर्स डे. हॅपी मदर्स डे.